Bharat Forge CSR Wings. Every step is guided by our mentors. Bharat Forge's CSR wing is transforming lives in over 108 villages across Maharashtra. एकंबे गावामध्ये पाझर तलावाचं काम आज भारत फोर्जच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ह्या बंधाऱ्याच्या खालील बाजू जवळजवळ 400 ते 500 एकर पर्यंतच्या क्षेत्र ओलिताखाली फायदा होणार आहे. The enormous task of desilting of the existing water bodies have led to increased water storage capacities and vastly improved agricultural productivity. The relentless efforts of Bharat Forge in developing sustainable water management initiatives have led to increased water storages. These initiatives include the construction of bandharas or small dams. Our CSR initiatives have been instrumental in converting barren land into fertile fields by leveling the land and soil treatment. कोळे गावामध्ये सर्वात मोठ्या स्वरूपाचं काम कोणतं झालं असेल तर ते बंदिस्त पाईप गटर योजना हे काम झालं. भारत फोर्ज कंपनीच्या CSR विभागामार्फत हे काम करण्यात आलं. या बंदिस्त पाईप गटर योजनेमुळे रस्त्याचे रुंदीकरण वाढलं, आरोग्याचा खूप मोठा प्रश्न उद्भवला होता, ह्याच्यातून गाव सगळं रोगराई मुक्त झालं. The CSR efforts include the construction of underground gutters, which have greatly enhanced sanitation. Bharat Forge has always had accessibility as a key indicator in village development. Realizing that children from rural areas will be the critical players of the future, Bharat Forge has directed its efforts towards supporting the education platform, including building infrastructure. जिल्हा परिषद शाळा कोळे मुली जी शाळा पूर्ण डबघाईला आली होती त्या शाळेला एक उर्जित अवस्था निर्माण करण्याचं काम या भारत फोर्ज कंपनीच्या मार्फत करण्यात आलं. ह्या गावाच्या भोवतं छोट्या छोट्या अशा 12 वाड्या आहेत. आरोग्य खात्याची जुनी इमारत होती, भेट देण्यासाठी आल्यानंतर देशपांडे मॅडमवर ती जी इमारत आहे ती इमारत पाहिली. इमारत बांधत असताना बऱ्याच अडचणी येत होत्याच, पण त्या बऱ्यापैकी मॅडम ही सगळी टीम त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत होती. या शाळेचा सगळ्यात जास्त फायदा या ग्रामीण भागातील मुलींना झालेला आहे. विद्यार्थी फक्त साक्षर नव्हे तर तो परिसरातील आपल्या निसर्गाविषयी सुद्धा तो जागृत आणि निसर्गाची उत्सुकता त्याची संपली पाहिजे. म्हणून भारत फोर्जने त्या विद्यार्थ्यांसाठी एक खूप सुंदर पाक्षिक या ठिकाणी सुरू केलं. त्याचं नाव आहे निसर्ग रंग पाक्षिक. The objective of the initiative called Nisarg Rang is to increase the knowledge of the students in the area of environment and biodiversity. आणि त्यातील मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे बिबट्या आणि चित्त्यामधील फरक. Telemedicine centers provide virtual health consultations, allowing residents to connect with medical professionals without having to travel long distances. महिलांसाठी कर्करोग निदानपूर्व तपासणीचं शिबिर घेण्यात आलं आणि गावातील महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन स्वतःची चाचणी करून घेतली.
The installation of 469 kilowatt solar panels in the wells that supply water to the villages and the government schools has been done. गावामध्ये आमच्या वॉटर सप्लायचं जे पाणी पुरवठ्याची विहीर आहे त्याच्यासाठी आम्ही नेट मीटरिंगच्या माध्यमातून सोलर बसवलेलं आहे की ज्याच्यामुळे आमची विजेची बचत झालेली आहे. Bharat Forge's holistic approach to development has been recognized with certifications for 6 villages. The awards include platinum, gold and silver as green villages from the Indian Green Building Council. आमचे जे शेजारचे आजूबाजूचे पंचकृषीतील जे गावं आहेत त्यांना पण ह्या पर्यावरणाच्या संबंधित माहिती देऊन ह्या कामासाठी त्या लोकांना पण आम्ही प्रोत्साहित करणार आहोत. A center of excellence at Vidya Pratishthan in Baramati has been established, focusing on high-tech skills such as robotics, IoT, AI, machine learning and data analytics. At ITI Khed, Bharat Forge has set up a CNC simulation lab to equip students with innovative industry skills. या लॅब मुळे जे वंचित मुलं आहेत हे जर शिकले तर इंडस्ट्री आणि जे एज्युकेशन मधला गॅप आहे तो भरून निघणार आहे. मी सांगू शकतो की आम्ही गावाकडच्यांसाठी आहे ना खूप मोठी संधी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे या लॅबच्या माध्यमातून. सिम्युलेशन मुळे आम्हाला ते जाणून घेण्यात आले मजा आली. ते अनेक प्रकारे ऑपरेशन कसे होते ते आम्हाला जाणायला भेटले. आमची सीएनसी मशीनची दोस्ती झाली. Bharat Forge collaborates with various NGOs to amplify the impact of its CSR initiatives. The CSR team is absolutely committed towards environmental sustainability. Under this initiative, over 1,06,000 trees have been planted across 7 districts of Maharashtra. 1,090 composter planters for waste management have been set up in urban communities. Bharat Forge's CSR and ESG projects took the spotlight at the exhibition on embracing ESG in India. Bharat Forge has been bestowed with the Mahatma Award, regarded as one of the highest honors globally. Besides developing social developmental CSR initiatives in Maharashtra, Bharat Forge's CSR activities are being extended to the northeastern states and other aspirational areas of India. In this, the focus will be on education, skill development and higher education for girls through the Vidyanjali project. We are dedicated to addressing regional needs, fostering socio-economic progress and promoting long-term sustainability. We are Bharat Forge, inspiring innovation.